नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार शरबत प्यायला प्रत्येकाला आवडतं। आज मी तुमच्यासाठी अद्रक लिंबू सोडा मिक्स शरबत घेऊन आले आहे। या तर मग आपण जिंजर लेमोनेड बनवूया। ह्या शरबतला जिंजर लेमोनेड असं म्हणतात। त्यासाठी आपल्याला इथे ह्या चमच्याने 4 चमचा साखर, 2 इंच साल काढून घेतलेलं अद्रक, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा काळं मीठ, 3 लिंबू, 1/2 लिटर पाणी आणि आवश्यकतेनुसार सोडा। व हा तयार शरबत मसाला आहे। सगळ्यात आधी आपण हे अद्रक साखर काळं मीठ साधं मीठ व 1 चमचा तयार शरबत मसाला अंदाजे 2 चमचे पाणी टाकून या सर्व मिश्रणाची एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्या। अद्रक साखर काळं मीठ साधे मीठ आणि तयार लिंबू शरबत मसाला हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची अशी पातळ पेस्ट चटणीसारखी करून घेतलेली आहे। आता ह्या वाटून घेतलेल्या पेस्टमध्ये हे 1/2 लिटर पाणी आणि ह्या 3 लिंबाचा रस पिळून घ्या। हा 3 लिंबाचा रस या पाणी टाकलेल्या मिश्रण मध्ये पिळून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव मिक्स करून एका स्टीलच्या चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण गाळून झालेलं आहे। आधी ग्लासामध्ये तुमच्या आवडीनुसार आईस क्यूब टाका। हे तयार अद्रक साखरचं मिश्रण ह्या ग्लासाच्या मापाने 1 ग्लास हे उरलेलं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता व लागेल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने हे जिंजर लेमोनेड बनवून पिता येईल। अर्धा ग्लास साधं पाणी हा सोडा वॉटर आहे इथे 1/2 ग्लास सोडा वॉटर सजावटीसाठी भाजलेली शोभ व हे पुदिन्याचे पान त्याच्यावर टाका। 1-1 आईस क्यूब अजून टाका। अद्रक लिंबूचं सोडा मिक्स शरबत पिण्यासाठी तयार आहे। हे शरबत तुम्हाला पाचन शक्ती सुधारण्याबरोबरच एकदम ताजगी देण्यासाठी खूप चांगलं आहे। तुम्ही हे शरबत नक्की बनवा। माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही जिंजर लेमोनेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।